तर बघा मित्रांनो, आपण याआधी सखूचा आजार बघितलेला आहे. सखूचा आजार छोट्या स्वरूपाचा होता, म्हणून तो घरच्या घरी घरगुती उपचारांनी काय झाला, बरा झाला, हे तुमच्या चांगलंच लक्षात आहे. त्यानंतर मात्र 15 दिवसांनी सखूची ताई आजारी पडली. तिला ताप येऊ लागला, तिचे डोळे पिवळसर दिसत होते, तिला अगदी अन्न नकोसे झाले. तिची हे लक्षणे पाहून आईने तिला घरगुती उपचार न देता लगेच दवाखान्यामध्ये डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांकडे नेल्यानंतर डॉक्टरांनी ताईला कावीळ आहे असे सांगितले. आपण चित्रामध्ये बघत आहोत की ताईला डॉक्टर चेक करत आहे, ताईची तपासणी करत आहे. डॉक्टरांनी ताईला कावीळ सांगितल्यानंतर औषधोपचार दिले आणि 15 दिवस पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली. 15 दिवस झोपून राहायला सांगितले आणि 15 दिवस ताईला तेल, तूप, लोणी असे पदार्थ कमीत कमी खाण्याचे पथ्य सांगितले. ताईचा हा आजार झटकन बरा होणारा नव्हता, कारण या आजाराला बरे करण्यासाठी ताईला डॉक्टरांकडे न्यावे लागले. डॉक्टरांनी सलग ताईवर 3 आठवडे औषधोपचार केले आणि ताईला बरे केले. याच्यावरूनच आपल्याला असे लक्षात आले की कावीळ हा छोटा आजार नसून तो मोठा आजार आहे.